सोलापुरातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू दिले जाणार नसून 10,000 अँटीजेन टेस्ट केल्या जातील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान म्हटलंय. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोलापुरात बेड्स कमी पडू देणार नाही असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सोलापुरात बोलताना आश्वस्त केलं. शहरात 10,000 अँटीजेन टेस्ट केल्या जातील असंही ते म्हणाले. राज्याचे तज्ज्ञ सचिव अजोय मेहता यांना सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी पाठवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत आज ते सोलापुरात आले होते. पवार यांच्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. संस्थात्मक विलगीकरण हे अत्यंत महत्वाचं असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केला. दरम्यान पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणखीन काय म्हणाले तेही विस्तारानं पाहूयात. बेड्स उपलब्धतेच्या बाबतीत आताच 120 बेड्स ऍडिशन करण्याच्या दृष्टिकोनातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निर्णय झालेलाच आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे. आता सध्या ऍक्च्युअल त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं ऑक्सिजन सपोर्ट बेड आणि आयसीयू या दोन्हीमध्ये वाढ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केली जाते. येणाऱ्या महिन्याभराच्या 15 दिवसाच्या आतमध्येच आपल्याला हे सगळे बेड्स वाढवायचेच आहेत. आणि या व्यतिरिक्त जे काही प्रोजेक्शन दिसत आहेत त्यामध्ये पालकमंत्री महोदय स्वतः लक्ष देऊन गरज पडली तर DPDC तून असेल, अन्य मार्गातून असेल, परंतु बेड्स कमी पडणार नाही याची खात्री ते स्वतः लक्ष देऊन करतात.